सुप्रभात मंडळी, मी डांगळातून जालेंद्र कबले म्हणजे जालू आणि गावाकडच्या व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। व्हिडिओ अपलोड करायची अडचण अशी होती, काही एकतर कामामध्ये व्हिडिओ एडिट करता येत नाहीत। एडिट करायला जरी बसलो, आता मी 5 वाजेपासून एडिट करायला बसलो होतो व्हिडिओ, तर ते एडिट जरी केले तरी अपलोड करायची अडचण होते। आता व्हिडिओ एडिट केलाय तो अपलोड करायचे, खाली काही रेंज चांगली राहत नाही त्याच्यामध्ये अपलोड होत नाही। मग आता मी निघालो नळवण्यामध्ये इकडं वर। आता ह्या मागच्या व्हिडिओमध्ये पहिला असेल तुम्हाला माहीत झालं असेल, तिकडं जिओची चांगली रेंज येते त्याच्यामुळे व्हिडिओ काही पटकन अपलोड होतोय। खाली 3-3 तास मोबाईल ठेवला तरी अपलोड होत नाही, रेंज एकदम कमी। वर पोचायला साधारण 10 मिनटं लागतात, 10 मिनटं पोचायला, 10 मिनटं यायला आणि अपलोड व्हायला काय 20-1 मिनटात होऊन जातो मोठा व्हिडिओ असला तरी। त्यामुळं आता तिकडं व्हिडिओ अपलोड करायला चाललो आहे। हा व्हिडिओ जर वेळेवर अपलोड नाही झाला तर मग नंतर आहे ना व्हिडिओ टाकावाचं वाटत नाही, म्हणजे कोणत्या वेळेचा व्हिडिओ असतो आणि ती वेळ निघून जाते, नंतर मग व्हिडिओ कसा अपलोड करावा असं होतंय। नंतर ह्या कारणामुळे बरेचसे मागचे व्हिडिओ मग राहूनच गेले ते, हा सुद्धा थोडासा उशीरा तुमच्यापर्यंत पोहोचेल। पण मग निदान मागच्या व्हिडिओपेक्षा थोडासा कमी कालावधीमध्ये 4-5 दिवसाच्या फरका नाही येईल शक्यतो। भाता सगळी आल्याते। आता कधी कधी व्हिडिओ अपलोड करताना अशी अडचण होते, आता जवळपास 80-85% व्हिडिओ अपलोड झाला होता आणि ते काय झालं परत शून्यापासून सुरुवात झाली, मग ते परत तेवढा टाईम नाही तर तसा इथं स्पीड आहे त्याच्यामुळं पटकन होत आहे। मग आता परत 10-15 मिनटं गेले त्याच्यातच व्हिडिओ अपलोड केला आणि एक अडचण झाली, तो व्हिडिओ यूट्यूबने रिमूव्ह केला। यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये लहान मुलांचे असे नग्न व्हिडिओ फोटो दाखवता येत नाही। आता हे बाळाचा प्रयत्न केला होता की दिसणार नाही असे ते सीन घेऊ नये, मागच्या 5-5 व्हिडिओमध्ये ब्लर केला होता पण ह्या व्हिडिओमध्ये काही केलं नाही, थोडासा काही ठिकाणी आलाच होता त्याच्यामुळं तो व्हिडिओ काढला। म्हणजे आता झाला कुठं ना झाला, जरा त्यातला तो पार्ट काढावा लागेल कुठं जर असेल तर, नाही तर मग तो ब्लर करावा लागेल। सोबत काही लॅपटॉप आणला नव्हता, मोबाईलच होता, मग मोबाईलमध्येच बराच वेळ एडिटिंग केली आणि नंतर तो एक्सपोर्टही होईना, परत दुसरा ॲप्लिकेशन घेतला त्याच्यात एडिट केला त्यात एक्सपोर्ट केला। आता एकदाच आता एक्सपोर्ट झाला आहे व्हिडिओ आणि मग अपलोडला टाकला आहे। आता क्वालिटी शेवटी लॅपटॉपची क्वालिटी वेगळी राहते आणि मोबाईलची क्वालिटी वेगळीच राहते, मग आता तो याची क्वालिटी थोडीशी कमी झाली पण आता जेवढा जमला तेवढा एडिट केला अपलोड केला आहे। आता पाहू यूट्यूब काय करतं। यूट्यूबचे खूप सारे नियम आहेत, त्याच्यामध्ये एक त्यांच्या गाईडलाईन्समध्ये असा एक चाइल्ड सेफ्टी म्हणून एक नियम आहे, त्या नियमामध्ये असा आहे की आपण यूट्यूबवरती लहान मुलांचे नग्न फोटो किंवा व्हिडिओ टाकू शकत नाही आणि ते तसं जर असलं तर मग ते यूट्यूब तो व्हिडिओ रिमूव्ह करतो, आपल्याला गाईडलाईन स्ट्राईक पण येते त्याच्यामध्ये, पण ते प्रत्येक वेळी स्ट्राईक येत नाही पण असं सारखं जर केलं तर मग ती गाईडलाईनची स्ट्राईक येते आणि मग तो चॅनलवर सुद्धा त्याचा परिणाम होतो। मग आता मी परत एडिट केला आहे, परत टाकला आहे, परत जर आलं तर मग खूप सारा भाग कट करावा लागेल आणि तो व्हिडिओ टाकावा लागेल, मग त्याचं टाकूनच उपयोग होणार नाही असं होईल। मग आता जर अपलोड यूट्यूबनं घेतला तरच हा व्हिडिओ टाकला, नाही तर मग ते व्हिडिओ टाकायचा सोडून द्यावा लागेल, कारण महत्त्वाचा भाग जर कट करून टाकला तर व्हिडिओ टाकून तरी काय करायचा। बघू आता काय करतं यूट्यूब। जेव्हायचं तेच झाला, हा दुसरा व्हिडिओ पण यूट्यूबनं रिमूव्ह केला। आता त्यात काय एडिट करावं आणि काय करावं असा प्रश्न आहे। मग आता तो टाकतो का नाही मी, जे आज काय व्हिडिओ पडणार नाही, हा व्हिडिओ नंतरचा असेल वैतागत झाला। आणि हे उद्योग करता करता आता मला 10 वाजले ते, अजून आंघोळ नाही काहीच नाही, काम बाकी कामाचा गोंधळ होऊन गेला। हे व्हिडिओ म्हणजे आईचे आठवणी आहेत, त्याच्यामुळं मला पण असं वाटतं की हा चॅनल मुळात आईमुळे आहे आणि आईचे जे शिल्लक व्हिडिओ होते ते पण चॅनलवरती असावेत कायमस्वरूपी, भले तो पुढे चॅनल किती चालेल नाही चालणार माहीत नाही, पण आईचे जेवढे व्हिडिओ बनवले तेवढे सगळे चॅनलवरती असावेत असं मला एक मनातून वाटतं आहे। त्याच्यामुळे अजून मी थोडीशी एडिटिंग करून मी हा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेलच आणि जर नाहीच घ्यायला लागलं तर मग काय पर्याय नाही, पण मग जर यूट्यूबने स्वीकारलं तर मग बरं होईल, म्हणजे हा व्हिडिओ चॅनलवरती राहील। असो आता घरी जाऊन परत आंघोळ करायची, किंवा मग आता जर लगेच कामाला गेले असतील माणसं तर मग आंघोळही राहिली। टेंग्या ऐ अरे आणखी इकडे बाई आरू।
आज आहे भाऊबीज, सर्व बहिणींना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा। उशिरा का होईना? टोपी टोपी आरुषण ते चालले ती करंडीला, त्याच्यामुळं सकाळीच भाऊबीज करून घेऊन राहिलेत। कुठं चालाय तू? काय काय आणायला म्हणला? लफा आणायला म्हणजे काय? काय पण ज्ञानोभाव आणि दादा खाली आले होते, ते मेंढोळी गवत कापून साफ केले आणि पाटे किती तरी काढलाय निम्मा, बाकीचा आता मला काढायला लागल। ह्या एवढा पाणी सगळा काढायला लागल, त्या बराच काढलाय पण किती राहिलाय पाहायला लागल। कुठं चालला रे? काय लपा आणायला? काढ झाला काढून, पण आता इथं या खालच्या बाजूला नाही काढला तर ह्या ओट पडत नाही, मग ह्या पाणी तास इथं साचून राहत आहे, त्या खालच्या बाजूचा काढायला लागल। पार दमावला पाटाना, परच दिवशी जांभाई चरीत पाट काढलं, त्या एकदम पटक्यान झाला, ते ना सगळं असा चिखलत होता पाण्यामध्ये होता। आणि इथं काय झालं आहे, त्या इकडं आहे वडला पाणी ना, इकडं सगळा वावरात जात आहे, त्या इकडून बाजूला काढून द्यायचे, मग ह्या ह्या वडला रेल तसा, पण इकडं इथं होता पाणी इथं पुढं, पण हे पा इथून आहे ना इथून सगळा कोरडा होता, मग त्या पाट काढायला खणायला खणतच नव्हता, मग आता कसं तरी पाणी काढून दिलंय, ते खोराय गेला वाकून, खोऱ्याच्या चोचीनंच उकरीत होतो ना, त्याही वाकून गेला, आता निघालाय थोडा पाणी, पण त्या कडा कसे अजून खोल करायला लागल, इकडं आवलं हे इथं जिरून जात आहे डायरेक्ट, मग सांडीच्या खाली निघत आहे, हे अजून खोल करायला लागल, पण आता त्या लगेच काढायचं म्हणलो आणखी लई दमायचं काम आहे, मग ह्या संध्याकाळपर्यंत थोडासा वळला झाला ना का मग खोरे ना चिखल्यासारखा पटक्यान निघून येईल, खोल होईल पटक्यान, मग आता ह्या राहून देतो, मग आता नळीकं जातो, बाकीची माणसं गेल्यात नळीकं इकडं। मी निघून चाललो होतो आणि तेवढ्याच सोनीचा फोन आला, आणि चिवडा घेऊन आणि कोणा सोनपापडीचा डबा आणलाय काय माहिती, तो घेऊन तिकडं नळीकं खायला, आता काय घरचीच माणसं ती आणि त्या उशिरा जायला जरा, मग आता काय सगळी म्हणजे काय सगळी नाही ती बिघरी, पण हर्ष दे आहे भूक भीक लागली असं नाही तर मी येईल बरं रानामध्ये खायची मजा वेगळीच राहते, म्हणजे आणाय सांगितलं चाललं आहे फिरून आणायचं आता। चिवडा सोनपापडी तसं आहे ना, कोणत्याही प्रकारची कृत्रिम साखर आहे ना ती आरोग्याला खराबच, म्हणजे एक प्रकारचा विषच म्हणते ती कृत्रिम, म्हणजे ती कृत्रिमच साखर, पण मग आपला जीभी होता आवड आहे आपल्या, आपण काही गोड पदार्थ खायचं सोडित नाही, आणि मग कोणाचं दात लवकर खराब होतात, कोणाला डायबिटीस होत आहे, कोण जाड होत आहे, काही ना काही प्रॉब्लेम येतात, ती लई म्हणजे तर साखर आहे ना लई खराब आहे, कृत्रिम साखर आपण जी तयार करतो ती लई खराब राहते, पण आता आपण खाल्याशिवाय राहत नाही। काय गावशी तर वाळात, तुला भूक लागली नाही रे? केकर ते मा केकर चिवडे वस ध्यान ठेवून राहिले होते काय तुम्ही? कापलाय पोरीडी हा मग ते गंडावला होता काय, एवढा कापला का लगेच चिवडा खायला एवढं झालं का लगेच सगळ्या चिवडा तुम्हीच खायचा, कोणीच खाणार नाही, अख्खा डबा संपवत आहे सोनपापडीचा जमन जातो ने किती काम केलं म्हणून भूक लागली। काय मनीषा ना काय केलाय? बट कापलाय बट कापलाय आणि त्या काय बांधलाय गावात कापला भात कापून आलाय काय?
चिवड़ा खाया रही ना चिवड़ा दुसरा है ना सोन पापड़ी है ना चावायची नाही चकळायची गाडी कधी यायचीच नाही चावायचं नाही चकळायची नुसता अशी मऊ मऊ आहे त्या कडक नाही खाली ना मला पक्की होईल मग काय झालं का ना काय काय होत आहे काय रे कवट्या काय तुमचा भात माझा बाकी तब्येत बरी आहे ना आता गाय गाय गेल्या वाटाणा खाली इकडं गेल्या खाली गेल्या अरे उद्या 4 वाजता मग तुम्ही आले उशिरा म्हणून ना मग आता आवरा ना घरातला आता वावरातला तर आवरा आमच्या पाच तिकडे कधीच लागली वरचा कापला आणि इकडे ठेवलाय कोणा मग मम्मी ना नाती ना तुलाय हा चला टाइम प्लीज आता तेवढा झाला का लगेच मग पक्का खेळायचा तेवढा भात राहिला तेवढा कापायचे आणि आता मोबाईलची बॅटरी पार संपायला आले स्विच ऑफ होईल त्याच्या अगोदर एक सांगायचं राहिला आज जो व्हिडिओ अपलोड करीत होतो आणि तो यूट्यूबनं रिमूव्ह केला तो व्हिडिओ आहे सातवीचा सातवी म्हणजे लहान बाळ जन्माला आला का 5 दिवसानं 5वी करते त्याच्यानंतर 7 दिवसानं 7वी मग त्या नियमांमध्ये बसलं नाही त्या व्हिडिओ यूट्यूबनं रिमूव्ह केला मग कधी कधी त्याची गाईडलाईन स्ट्राईक पण येते म्हणजे मला तर काय अजून आली नाही पण मग याच्यापूर्वी असं रिमूव्ह करेल ती पण स्ट्राईक नाही आली मग ती स्ट्राईक नक्की केव्हा येते ते काही नक्की सांगता नाही येणार पण मग लहान पोरांचा तसा व्हिडिओ म्हणजे नग्न अवस्थेतला लहान पोरांचा व्हिडिओ ते आपल्याला यूट्यूबमध्ये टाकता येत नाही हा एक यूट्यूबचा नियम आहे मग तो अजून बी एडिट करेल मी आणि जेवढं शक्य होईल तेवढा एडिट करून तो टाकायचा प्रयत्न करेलच आणि तो जर एडिट करून अपलोड झाला असेल तर याच्या अगोदर तुम्ही पाहिलासुद्धा असेल तो व्हिडिओ बघून तुम्ही चेक करू शकता की काय कंटेंट होते त्यात काय ब्लर करेल किंवा काय कट करेल कट करावं लागलं तर मग तो व्हिडिओच खराब होईल पण ब्लर केला तर कसा चालून जात आहे चला आता तेवढा भात कापून घेऊन मोबाईलचं स्विच ऑफ व्हायला आला आहे तो चार्जिंग करावं लागेल जापा गेलो का पहिला चार्जिंग लावायला लागेल आणि अजून खाली जाऊन त्या पाट्याही पुरा नाही होईल त्या पाट्या काय जायला लागेल टाईम भेटतो का नाही काय माहीत यप्पा सोनीनं केवढा मोठा भारा घेतलाय मग लगेच एका दिवसात बरा होईल आणि आहोत कोणाचा आपला डेअरीवाल्यांची सोन बापडी डेअरीवाल्यांची हा मग हा डेअरीवाल्यांची बोनस का हा बोनस दे म्हणला बांगड्या कोण टाकल्या ते बांगड्या घ्या बांगड्या
बैल जातील हा बैल कुठे करते मोडीच्या रोमट्याच्या बांधा तिकडे निघाल ती मग ह्या इकडे लाना धरून आणला इकडे म्हणते आला पळत परत मागे दरवाय काटा ती मला हे होतं ना ट्रॅक्टर होता ना हा मग ट्रॅक्टर फळी घालून दिली म्हणून उद्या दी पाहिला मला म्हणलं नाही बोल म्हणे येईल सांग आम्हाला सांग काय माणसं लागत बोलल्या अडचणी हा तेवढा एक पोंडीत दळ थोडा कापला आली पाहुण्या मला गेली का नाही मनीषा